सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी माधवी. आज आपण एक स्पेशल अशी टी टाइम रेसिपी बघणार आहोत, जी तुम्हाला सकाळ संध्याकाळच्या चहा बरोबर सुद्धा एन्जॉय करायला आवडेल. तसंच तुम्ही जर दहा पंधरा दिवसाच्या कुठे ट्रिपला तरी जाणार असतात तरी तुम्ही ते तो पदार्थ नेऊ शकता तुमच्यासोबत. अतिशय खुसखुशीत आणि चवीलाही छान असतो आणि एकदा करून ठेवलात की अगदी महिनाभर तुम्ही तो एन्जॉय करू शकता. म्हणजे महिनाभर तो पदार्थ टिकतो आणि तो म्हणजे मठरी. ही मठरी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग करूया नमकीन मठरी. मठरी करण्यासाठी आज मी मैदा वापरणार नाही आहे, तर मी इथं बारीक रवा घेतला आहे. जो आपण रव्याचे लाडू करताना 0 नंबरचा रवा वापरतो तो हा रवा आहे. 2 कप मी इथं रवा घेणार आहे. त्याच्यामध्ये मी इथं 1 टीस्पून ओवा घालणार आहे. ओवा थोडासा हातावरती आपण चोळून घ्यायचा. एक टीस्पून जिरा, 1/4 चमचा मीठ घालायचं आहे. मी इथं 1 टीस्पून मीठ घालते याच्यामध्ये. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला. आणि थोडीशी हळद घालणार आहे मी. याच्यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी घालणार आहे चवीसाठी. ही मठरी चवीला खूप छान होते. चहाबरोबर संध्याकाळच्या आपल्याला काहीतरी नमकीन खावं असं वाटतं त्यावेळेला ही मठरी खूप छान लागते. इथं मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. 2 कप बारीक रवा होता, मी 2 टेबलस्पून याच्यामध्ये तूप घालून घेतलं आहे. आता हे तूप जे आहे या रव्याला सगळं लावून घ्यायचं, अगदी चांगलं लागलं पाहिजे. काही जण मैदाही वापरतात, पण मैद्यापेक्षा ह्या बारीक रव्याची मठरी जी असते ती खूप खुसखुशीत लागते. बघा, सगळ्या रव्याला तूप छान चोळून घेतलेलं आहे मी. मैदा इतका घट्ट असायचा, गोळा होत नाही. थोडंसं अजून तूप घालते याच्यामध्ये. इथं मी आणखी 1 टेबलस्पून तूप घालून घेते. तूप जास्त येऊन चालत नाही आणि कमी येऊन चालत नाही. तूप जर जास्त झालं तर खूपच खुसखुशीत होते आणि मठरी तुटते, आणि जर कमी झालं तर थोडीशी कडक होते. त्यामुळे तुपाचं प्रमाण हे अगदी योग्यच असायला लागतं. तर बघा, मी 2 कप बारीक रवा घेतलेला, त्याला 3 टेबलस्पून मी इथं तूप घातलेलं आहे. बघा, आता घट्ट गोळा व्हायला लागला आहे. खूप बारीक रवा असतो हा 1 0 नंबरचा. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत. पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे. बघा, इथे छान गोळा तयार झालेला आहे. आता याच्यावरती एक ओला सुती कपडा घालून मी झाकून ठेवणार आहे. साधारणपणे 2 तास मी झाकून ठेवणार आहे, कारण आपण बारीक रवा वापरला आहे. मैदा असेल तर आपण अर्ध्या तासामध्ये करायला घेऊ शकतो, पण मी बारीक रवा वापरला आहे त्यामुळे मी 2 तास हे पीठ असंच झाकून ठेवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला साठा लागणार आहे, तो करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं 1 चमचा मैदा घेतलेला आहे. तूप घालते आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलं. आता हे फेटून घ्यायचं आहे चांगलं.
आपलं मिल्कमेड जसं असतं तसंच हा साठ्याची कन्सिस्टन्सी मिल्कमेडसाठी सारखीच असली पाहिजे. 2 तास झालेले आहेत, आपण बघूया गोळा. बघा किती मऊसूत गोळा तयार झाला आहे. आता मग मी हा फूड प्रोसेसरवरती थोडा अजून मऊ करून घेणार आहे, कारण बारीक रवा वापरलेला आहे 0 नंबरचा. तर फूड प्रोसेसर असेल तुमच्याकडं तर तुम्ही फूड प्रोसेसरवर पुन्हा चांगला मळून घ्या, किंवा थोडंसं तुम्ही चेचून घेतलं तरी चालेल. पण अगदी चांगला मऊ झालेला आहे गोळा, तर मी आता हा फूड प्रोसेसरवरती पुन्हा एकदा मळून घेते. बघा आता मी फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेतलेला आहे हा गोळा, त्याचा सॉफ्टनेस आणखी वाढला आहे. आता आपण याचे गोळे करायला घेऊया. मी एक छोटा गोळा घेतलेला आहे, तर हा आपण जेवढी चपाती लाटतो चपातीसाठी घेतो तेवढ्याच गोळा घेतलेला आहे. आता ह्याची मी पातळ अशी एक चपाती लाटून घेणार आहे. बघा कलर तर किती सुंदर आला आहे. एकदम पातळ लाटायची. आता याच्यावरती आपण जो हा साठा करून ठेवलेला आहे तो साठा आपण ब्रशने लावून घ्यायचा आहे. ब्रश नसेल तर हाताने लावलात तरी सुद्धा चालेल. अगदी एक पातळ लेअर द्यायचा आहे फक्त. आणि आता आपण याची गोल अशी सुरळी करून घ्यायची, मध्ये गॅप्स ठेवू नका, एअर गॅप्स. थोडासा साईडचा भाग आपण कट करून घेऊया. आणि ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. हे गोळे करून घेतले की हा गोळा जो आहे असा दाबून घ्यायचा. दाखवते मी पुन्हा एकदा. बघा हा असा पकडायचा आहे. अशा पद्धतीनं सगळे गोळे करून ठेवायचे. आता आपण एक एक गोळा लाटायला घेऊया. अगदी पातळ लाटायचे. हा जो गोळा आपण छोटा लाटलेला आहे ह्याला सुद्धा थोडासा आपण साठा लावून घ्यायचा. आणि अशी याची घडी घालून घ्यायची. जशी आपण घडीची चपाती करतो तशीच ही घडी घालून घ्यायची. आणि काटा चमच्यानं थोडं ह्याला टोचून घ्यायचं, म्हणजे मग ही घडी उघडत नाही तळत असताना. नाही करून दाखवते. मग अशाच पद्धतीनं आता आपण सगळी मठरी करून घेऊया. मठरी तर लाटून झालेली आहे, आता आपण तळायला घेऊया. तर तेल तापलं काय आपण बघूया. तापलेलं आहे तेल. गॅस लो फ्लेमवरतीच मी ठेवलेलं आहे. बघा मठरी किती छान फुलायला लागली. कसुरी मेथीचा एक छानसा वास येतो.
आता याच्यामध्ये जीरा आणि ओवा पण घातलेला आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर आणि त्याचा वासही खूप छान लागतो या मिठाईला। ही मटरी ही विकतही मिळते पण आपण घरी केली तर कसं चांगल्या तेलामध्ये आपण तळतो, बाहेर पुन्हा त्याच त्याच तळलेल्या तेलामध्ये पुन्हाही तळले जाते आणि ते पुन्हा पुन्हा तेल जर उकळून आपण त्याच्यामध्ये पदार्थ तळून घेतले तर ते आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगले नाही आहे। तर घरीच तुम्ही ही मटरी बनवा। बदामी रंग थोडासा आला आहे त्याला, तो तळून झालेला तर आपण काढून घेऊया। किती छान लेअर्स आहेत बघा त्याला, कलर किती सुंदर दिसतोय बघा। तळून झालं की याचा आवाज यायचा, बुडबुड्यांचा बंद होतो। लक्षात घ्यायचं की तळून झालं त्यात आणि रंगावरूनही आपल्याला कळतं। थोडासा हे बदामी रंगावरतीच मी काढलेलं आहे। आपली मटरी तयार झालेली आणि अतिशय खुशखुशीत आहे। बघा किती लेअर्स छान आले त्याला, दाखवते मी तुम्हाला जवळून। ही मटरी करून तुम्ही डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली तरी महिनाभरही खूप छान टिकते, चवही जशीच्या तशीच राहते। तर करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। ती शेजारी तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल, ते दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा जो नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला चटकन मिळून जाईल। चला तर मग आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत गुड फूड, गुड हेल्थ, बाय बाय।